स्वतंत्र विदर्भ राज्य के उद्देश्य से जय विदर्भ पार्टी का गठन किया गया था। इसके लिए जय विदर्भ पार्टी ने घर घर सदस्यता अभियान चलाया। जय विदर्भ पार्टी की ओर से जय विदर्भ पार्टी के सदस्यों ने घर घर सदस्यता अभियान शुरू किया। स्वतंत्र विदर्भ राज्य, यही उनकी मांग है। जय विदर्भ पार्टी का गठन विदर्भ में किसानों की आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण, नक्सलवाद, सूखा, राज्य के अविकसित विकास, अधूरे सिंचित पर्यटन केंद्रों, अधूरी सड़कों की समस्याओं को हल करने के लिए किया गया। ऐसी जानकारी पत्र परिषद में जय विदर्भ पार्टी द्वारा दी गई। इस दौरान अरुण केदार अध्यक्ष, विष्णु अष्टी कर महासचिव, मुकेश मसूरकर उपाध्यक्ष, गुलाबराव डांडे संयुक्त सचिव, पुलित ब्यूरो सदस्य तात्या साहिब मेट, अरविंद भोसले, सुनीता यन्ने दक्षिण विधानसभा क्षेत्र के अध्यक्ष राजेंद्र सताई मौजूद थे। पुढील 2 वर्षात आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे तर 10 लाखाचं जोडधोर नोंदणी झाली पाहिजे। बीपीएससी बोर्ड तयार होईल जो आज एमपीएससी बोर्ड आहे आणि एमपीएससी बोर्ड मध्ये विदर्भाचा एकही माणूस लागत नाही, 2 किंवा 3% त्याचा रिझल्ट लागतो। म्हणून सर्वप्रथम आम्ही बीपीएससी बोर्ड तयार करू जिथे 100% नवयुवकांना तिथे रोजगार मिळेल विदर्भात। आम्ही त्याचप्रमाणे काही आजच्या स्थितीने 120 तालुके आहे ते 300 तालुके करू। या दोन्ही संघट टिकून विचार करून आमच्या नेत्यांनी एक पार्टी तयार करण्याची अपेक्षा। कारण अनेक वेळा आंदोलन खूप झाले पण आंदोलनही काही साध्य झालं नाही आणि आमचं कुठेतरी शासनामध्ये सहभाग असायला पाहिजे ही कल्पना आल्यानंतर मग जय विदर्भ पार्टी तयार करण्यात यावी असं।